आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गल्लीबोळातील रस्ते उत्कृष्ट दर्जाचे करून निपाणी स्मार्ट सिटी बनवणार, आमदार सौ जोल्ले यांची स्पष्टोक्ती. नगरोद्यान तसेच इतर योजनेतून निपाणी शहरातील गल्लीबोळातील रस्ते उत्कृष्ट दर्जाचे तयार करून निपाणी स्मार्ट सिटी बनवणार अशी स्पष्टोक्ती आमदार सौ शशकला जोल्ले यांनी दिली. निपाणी नगरपालिका प्रभाग क्रमांक 30 तसेच इतर वॉर्डामधील न्यू हुंडको कॉलनी रस्ते कामाचा शुभारंभ आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी नगरोद्यान थर्ड फेज योजनेतून 65 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून अंतर्गत रस्ते आणि गटार आदी कामे होणार आहेत. नगरसेविका सौ उपासना गारवे, युवा नेते सचिन गारवे यांच्या हस्ते मशीन पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सौ शशकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्वच वॉर्डाचा विकास करणे हे माझं ध्येय आहे. नागरिकांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून पुढील काळात आमदार निधी तसेच नगरोद्यान योजनेतून शहरातील रस्ते उत्कृष्ट दर्जाचे करणार असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशकला जोल्ले यांनी केलं. या प्रसंगी नगरसेवक जयवंतराव भाटले, नगरसेविका सौ उपासना गारवे, सचिन गारवे, राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विनायक वडे, सौ सोनल कोठडिया, सौ नीता बागडे, सौ अरुणा कासार, सौ राणी शेलार, सौ दीपाली गिरी, सौ कावेरी मिरजे, सौ सुजाता कदम, सौ आशा टवळे, सौ रंजना इंगवले, आकाश शेट्टी, प्रणव मानवी, बंडा घोरपडे, विकास वासुदेव, सूरज खवरे, अरुण काशितकर, रमेश वैद्य, अण्णासो कुराडे, सुनील कोपार्डे, गणू गोसावी, तोशिप नदाप, महेश भिवसे, राजू निगवे, सुनील बेडकियाळे यांच्यासह प्रभाग क्रमांक 30 मधील सर्व नागरिक, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. किंवा आमदार फंडातून असू दे किंवा नगरसेवक नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे, आज नगरोत्थान हे थर्ड फेजमध्ये आज रस्ता उद्घाटन झालेलं आहे. आणि खरोखरच आजपर्यंत तुम्ही बघू शकाल की निपाणीमध्ये खरंच आपण सर्वांनी मिळून कायापलट करायचं आहे. सुंदर असे रोड, कारण नगरमधल्या लोकांचं एकच इच्छा असते की आपल्या वार्डमध्ये चांगला रस्ता पाहिजे, चांगलं गटर पाहिजे, चांगलं वीज व्यवस्था पाहिजे, चांगलं पाणी व्यवस्था पाहिजे. हे चार सोडलं की त्यांचं जास्त अपेक्षा नसतं. म्हणून त्या पद्धतीनं आज जे ह्या न्यू हुडको कॉलनीमध्ये रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे, टप्प्याटप्प्यामध्ये जिथं अजून रस्ता जाऊन पोहोचणार नाही किंवा हे जे काही आता नगरोत्थानमध्ये आहे थर्ड फेजमध्ये हे तरी होतील, आता फोर्थ फेजमध्ये देखील जिथं कामं येऊन पोचलं नाही ते सगळं आपण लिस्ट करून फोर्थ फेजमध्ये घालून ते पण मंजूर करू.